फार्मास्युटिकल कंपन्यांमधील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारत सरकार नवनवीन योजना राबवत आहे याचा केमिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार असून यासाठी आतापासूनच सज्ज व्हा असा सल्ला एम एच एच ऑफिसर तेजस ठाकूर यांनी दिला डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित टेक्नो केम दोन हजार तेवीस या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध राज्यातून दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झालेत कसबा बावडा इथल्या डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी एम एच एच पी या, या फार्मास्युटिकल कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तेजस ठाकूर केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ के टी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ जाधव यांनी केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनं आजवर राबवलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती दिली डी वाय पाटील शैक्षणिक संस्था शिक्षणाचा दर्जा जपण्यात आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यात नेहमीच अग्रेसर असल्याचं त्यांनी सांगितलं तेजस ठाकूर हे एम एच एच पी या पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पदावर आहेत त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल असा डॉक्टर अमर जाधव यांनी विश्वास व्यक्त केला यावेळी तेजस ठाकूर यांनी आपलं ध्येय नेहमी मोठं ठेवा स्वतःला ओळखा आपल्यातील गुणदोष काय आहेत याचा चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करा असं आवाहन केलं आज ज्या काही फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यामध्ये बहुतांश कंपन्या या चीनच्या आहेत यामधील त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारत सरकार नवनवीन योजना आहे सध्या देश वेगानं आर्थिक प्रगती करतोय त्यामुळं केमिकल इंजिनिअरिंगला भविष्यात खूप मोठी संधी निर्माण होणार असून या संधीचा फायदा घेण्यासाठी आत्तापासूनच सज्ज व्हा असं आवाहन ठाकूर यांनी केलं रमेश डोईफोडे यांनी केमिकल इंजिनिअरिंग ही सर्व इंजिनिअरिंगची बेसिक ब्रांच असल्याचं सांगून सर्वच क्षेत्रांमध्ये याची गरज असते त्यामुळं प्रत्येक क्षेत्रात मोठी संधी असते भविष्यात आणखी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत त्याचा फायदा करून घेण्याचं आवाहन केलं अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध राज्यातून दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झालेत एकूण पाच प्रकारात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत यामध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन पोस्टर प्रेझेंटेशन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॉक प्लेसमेंट अँड ड्राईव्ह आणि मेगा मेगाक्विज यांचा समावेश आहे यावेळी टेक्नो केमचे समन्वयक प्राध्यापक के एम पाटील डॉ एम जे पाटील यांच्यासह केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थी समन्वयक ओंकार गावडे मृण्मयी इंगळे विश्वराज चौगुले विरेन अवघडे यांच्यासह विविध ब्रांचेसचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते